हेच हेरलं या कमिटीने, या आयोजकांनी, आणि संदीप म्हात्रेला सामनावीराने सन्मानित केलं गेले. ही स्पर्धा आपण पाहतोय, जय पिंपळा देवी क्रिकेट संघ मानपाडा ब या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण DCW च्या माध्यमातून लाईव्ह कव्हर केली जाते. आणि युट्यूबच्या माध्यमातून जे आमचे लाखे प्रेक्षक ही स्पर्धा घरबसल्या एन्जॉय करता, स्मार्टफोन, कॉम्प्युटर, लॅपटॉपवर, त्या सर्व प्रेक्षकांचं देखील खूप खूप आभार आणि त्यांचं स्वागत असेल. यावेळी पहिल्यावरचा पहिला चेंडू सचिन मात वाईट बॉल, पहिल्या चेंडू मध्ये खराब फेकला गेलाय. नक्कीच कालच्या दिवसामध्ये देखील जर आपण पाहिलं तर खूपसे वाईट चेंडू फेकले गेलेत, तब्बल 32 वाईट चेंडू फेकले गेलेत कालच्या दिवसात. यावेळी मात्र कवरला फसवा चेंडू, सचिन मात्र बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवर मात्र एक बिग विकेट मोठा मासा करायला लागलाय कारण समीर गोलंदाजी चांगली. मात्र यावेळी पुढचा चेंडू फेकण्यास सज्ज होतोय. पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडनं फ्रंट फुटचा वापर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बीट होतोय, यशरक्षक धावण्याचा प्रयत्न केला गेलाय, रन पूर्ण केली जाते आणि नक्कीच चोरटी धाव. या सकाळच्या दिवसामध्ये, या सकाळच्या सत्रामध्ये दिवसा ढवल्या चोरी केली जाते असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. आणि या एका धावेने मात्र धावसंख्या धावफलकावर 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सचिन म्हात्रे सारख्या फलंदाजाला बाद करणं म्हणजे नक्कीच या गोलंदाजाचा आत्मविश्वास गगनाला भिडला असेल. मात्र यावेळी नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला रोहित म्हात्रे, तो दुसऱ्या बाजूला रोहित भोईर, तो दुसऱ्या बाजूला मिलिन म्हात्रे. गोलंदाजी मार्गावर समीर जबरदस्त गोलंदाजी करतोय. यावेळी पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. बीट होतोय फलंदाज पाणी तीन कालन. जर पाहिलं या फलंदाज गोलंदाजाने हेरलं या फलंदाजाला, ह्याची बॉडी लँग्वेज, त्याचा स्टँडर्ड पाहिला कशा प्रकारे हा स्टार्ट घेतोय आणि गती परिवर्तन केलं या चेंडूला. स्लोवरचा चेंडू फेकला मात्र फलंदाज बीट झालाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीसाठी. यावेळी आतली कडा लागते चेंडू मात्र मिड ऑफला फील्ड होईल. तोपर्यंत मात्र कोणताही धाव घेण्याचा संधी नाहीये या फलंदाजाकडे. डॉट बॉल पुन्हा एका. मात्र आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च गेल्यात आणि एक लेग बायच्या स्वरूपामध्ये तर एक वाईट बोनसने या धावपळकर नावा नोंदवल्या गेल्यात. मात्र आद्यापर्यंत एकही फलंदाज स्वतःचं खातं ओपन करू शकला नाहीये. यावेळी पुढचा चेंडू आता मात्र क्षेत्रक्षक खाली येतोय. आणखी एक आदरा सागव संघाला. मिलिन म्हात्रे नक्कीच डगआउट मध्ये येतोय गोल्डन डक. यावेळी नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय संदीप पाटील. पहिल्या षटकातला अद्यापर्यंत अंतिम चेंडू असेल. मात्र अप्रतिम गोलंदाजी समीर याच्या माध्यमातून फर्स्ट ओव्हरचा लास्ट बॉल. पुन्हा एकदा टॅप केलाय, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरला. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसऱ्या प्रयत्न केला जातोय मात्र नाकारलाय. नक्कीच पाहिलं या फलंदाजाने
फेकी होती मग फेकी खराब होती हो फेकी होती मात्र बॅकअप तिथे पाहायला मिळाला सिंगल मिळेल आणि या सिंगलने धावसंख्येला आकार तीन धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन बाद तीन अशी बिकट अवस्था या क्रीडा मंचावर ज्याने या स्पर्धेला भेट दिली अशी आमचे संदीप भोईर यांना आपण सन्मानित करतोय विनंती असेल की हरेश भोईर साहेब मान पडा आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचे किरण वजे संदीप भोईर यांना सन्मानित केलं जाते हरेश भोईर मान पडा यांचे शुभ हस्ते मायेची शाल व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते तसेच आमचे किरण वजे यांना देखील सन्मानित केलं जाईल नक्कीच कालच्या दिवसामध्ये अनेक मान्यवरांचा भरणा अनेक मान्यवरांनी भेट दिली त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तालुका प्रमुख होते माजी सरपंच नगरसेवक या कल्याण डोंबिवली विधानसभेचे आमदार सुभाजी भोईर साहेब यांनी देखील आवर्जून या स्पर्धेला भेट दिली नक्कीच जे प्रेम आहे या संघावर या आयोजकांवर या मान्यवरांचं आणि किरण वजे साहेबांचा सन्मान केला जातो यावेळी क्रीडा मंचावर वया सामन्याकडे पॉवर प्ले दुसरं षटक होऊन येतोय गोलंदाज सोमनाथ राणे मानपाडा गाव याठिकडनं पंचांच्या डाव्या बाजूने सन्मान दिला चेंडू मात्र गलीमध्ये जातोय करम क्षेत्ररक्षण ग्रीप होत नाही चेंडू नक्कीच खेळाडू समोर होता मात्र डाव्या हाताने फील करण्याचा प्रयत्न केला मात्र एक्झॅक्टली चेंडू हातात ग्रीप झाला नाही नक्कीच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं हाताला तेल आणि केसाला जेल लावून तुम्ही क्रिकेट खेळू शकत नाहीयेत कारण सातत्याने जर आपण केसांवर हात फिरला तर हात आपले तेलकट होतात आणि नक्कीच त्याचा परिणाम चेंडू हातामध्ये ग्रीप होत नाहीये यावेळी मात्र एक धावाली आणि एका धावेने धावसंख्येला आकार चार धावा धावफलकावर सोमनाथ राणे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर योकरलंदा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून केला डीपेक्षा कावडला जातोय खेळाडू चेंडू समोर आला एक धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण केली गेली आणि फेकी मात्र खराब मात्र बॅकअप तिथे तितकंच चांगलं पाहायला मिळालंय नक्कीच क्रिकेट म्हटला की 11 खेळाडूंचा हा खेळ आणि मात्र नक्कीच एक टीमवर्क कसा असावं ह्याचं प्रात्यक्षिक देखील दाखवलं जातं यावेळी बालसंघाकडून नक्कीच नितीन काळेंनी मगाशी उल्लेख केला या बालसंघाचा जबरदस्त फॉर्ममध्ये हा संघ बदलापूरमध्ये जणू काही नाव कोरलं या संघाने यावेळी मात्र कवरला चेंडू फील झालाय नक्कीच सर्कलमध्ये फील होतोय तोपर्यंत मात्र जलद गतीने एक धाव पूर्ण तसेच आमचे यावेळी मात्र डीपेक्सच्या कवरला चेंडू सॉरी माफ करा चेंडू जातोय मिडविकेटच्या दिशेने मात्र एक धाव येईल आणि या एका धावेने धावसंख्या 8 तसेच आमचे मान्यवर प्रवीण वजे साहेब यांचे आगमन झालेले विशाल गणगे साहेब मानपाडा यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत यावेळी मात्र चेंडू हवे मिस्टर इम शॉट आहे लॉंगांचा खेळाडू चेंडू समोर आलाय वन बाउन्स चेंडू फील केलाय तोपर्यंत मात्र इथे एक धाव सहजरित्या पूर्ण केली आणि या एका धावेने नक्कीच मायेची शाल प्रेमाचं पुष्प आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जात आहे आमचे प्रवीण वजे तसेच आमचे यावेळी मोठा फटका आसमानी टोला वाघांची डाळ फोडला पार छत्रपतींचा चावा मिळाल्या 7 धावा Come on.
करण्यासाठी सज्ज होतोय. नक्कीच चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. नक्कीच काही क्षणासाठी मात्र धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. सागाव संघ नक्कीच पहिला फलंदाज बाद झाला सचिन म्हात्रे, दुसरा फलंदाज मिलिंद म्हात्रे, नंतर त्यानंतर एक चांगली भागीदारी पार्टनरशिप या मैदानामध्ये उभी केली जाते. यावेळी भिटकावून दिला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने, वन बाउन्स फील केलाय, तोपर्यंत मात्र एक धाव मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या 16. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डाप केलाय, लवणचा खेळाडू आलाय कार्पेटच्या माध्यमातून, चेंडू लोळत चाटत पुसत फील झालाय, तोपर्यंत मात्र सिंगल. नक्कीच एका धावेने समाधान मांडले या फलंदाजाने. धावसंख्या 17, 17 पे 17 वर्ष 2017. मात्र उद्याचा अंतिम दिवस असेल या 2017 आपण अलविदा करणार आहोत, मात्र स्वागत असेल 2018. मात्र भारतीय संस्कृती सांगते गुढीपाडव्याला आपलं नवं वर्ष सुरुवात होते. यावेळी मात्र गोलंदाजी मार्गावर गणेश मात्र पुन्हा एकदा, धावसंख्या 17, मात्र 17 खतरा टळतो का? लाहीन पावी लागेल, यस पंचांचा कॉल येतोय. व्हाईट बोनसचा धावसंख्या मात्र पुढे सरकेल, धावा येत आहेत 18, खतरा मात्र टळलाय. इथे सम आपण पाहू शकतो पंचांच्या भूमिकेमध्ये भीम पाटील, तर दुसऱ्या बाजूला भीम काळंट. यावेळी चेंडू हवेमध्ये, मिस टाइम शॉट आहे, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा मानस दाखवला नाहीये. माघार येतोय फलंदाज, एकच धाव मिळेल सिंगल. धावसंख्या 19 आकडा ज्यावेळी या धावपळकर नोंदवला होता त्यावेळी मात्र नक्कीच वीरेंद्र सेहवागची आठवण आले. वीरेंद्र सेहवाग आयपीएल मध्ये 119 धावा कुठल्या, वन डे मध्ये 219 धावा आणि टेस्ट मध्ये 319 धावा, नक्कीच शुभ आकडा गणला जातो वीरेंद्र सेहवाग साठी. पुन्हा एकदा मोठा फटका, खेळाडू जोर खाली येतो, कोणती चूक करत नाही फलंदाज बाद. मेन फलंदाज रितेश भोईर मैदानात दाखल झालाय. मात्र आतापर्यंत तिसऱ्या षटकातला अंतिम शेवटचा चेंडू, नक्कीच मी उल्लेख केला वीरेंद्र सेहवागसाठी हा 319 आकडा शुभ होतो, मात्र सागर संघासाठी नक्कीच अशुभ गणलाय, कारण फलंदाज यावेळी बाद झालाय 19 धावसंख्येवर. पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून त्याच दिशेने केलाय चेंडूला लॉंग ऑनला, मात्र एकच धाव चिकी सिंगल. एक धावेने धावसंख्या 3 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावपळकावर 20 धावा आणि आपले ड्रिंक्स ऍक्टिवा मैदानात जाईल करण भोईर. Oh, my God.
18 चेंडू 20 धावा धावफलकावर नोंदवल्या, 3 षटकाचा खेळ संपन्न झालाय. नवीन फलंदाज गोलंदाज समीर मात्रे, ज्या समीरने पहिले षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं षटक, मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी दाखवली या समीर मात्रेने. तोच समीर यावेळी सेकंड लास्ट ओव्हर घेऊन येतोय मैदानामध्ये. धावसंख्या 20 धावफलकावर 3 फलंदाज, मात्र सलामीचे सचिन मात्रे, मिलिंद मात्रे अँड रोहित भोईर मात्र यावेळी डगआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मात्र सलाम अद्यापर्यंत संदीप पाटील आणि रितेश भोईर एक जोडी ही मैदानामध्ये पाहायला मिळते. मानपाडे यांकडनं गती पहा, या चेंडू मध्ये किती गती दिली होती, मात्र बीट झालाय बॅटच्या खालून चेंडू निघून झालाय. उंची मात्र कमी घेतली, चेंडू बाउन्स झाल्यानंतर थोडा खाली राहिला आणि बीट झाला फलंदाज. डॉट बॉल नक्कीच मी उल्लेख केला या समीर मात्रेचा, ज्याने 3 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकात. योकोलनचा चेंडू मात्र तितका चांगला प्रयत्न केला होता फॉलो थ्रू मध्ये, मात्र एकच धावेल. लॉंग अपला चेंडू फील झालाय. ज्या ज्या वेळी आपण पाहतो सातत्याने या क्रिकेट विश्वामध्ये गोलंदाजाला 15 ते 10 पावलांचा रनअप घेऊन ज्यावेळी गोलंदाज गोलंदाजी मार्ग पर येतो आणि तितक्याच गतीने येऊन चेंडू फील करणं मोठी कसरत असते, मात्र इथं प्रयत्न केला होता समीर मात्रेने. पुन्हा एकदा चेंडू हलक्या हाताने खेळलाय, मात्र यावेळी लॉंग ऑनचा खेळाडू आलाय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू फील केलाय, एकच धाव मिळेल आणि या एका धावेने धावसंख्या 22 धावा. नक्कीच ज्या ज्या वेळी मोठे फटके येत नाही त्या त्यावेळी मात्र सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते. एका धावेचं महत्व खूप मोठं असतं परीक्षेमध्ये, एका गुणाला, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप मोठं महत्व असतं आणि ह्या महत्वाची जाणीव ठेवूनच चेंडू लाल लेगच्या दिशेने वन बाउन्स सी मारे शे बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या 26 नक्कीच सिल्वर जुबली मात्र पार केली या धावपळकर, 26 धावा धावपळकर पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र संदीप एका बाजूला गड लढवताना आपल्याला पाहायला मिळते, तो दुसऱ्या बाजूला रितेश भोईर त्याला साथ देतोय. मात्र सेकंड लास्ट ओव्हरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पिकण्यासाठी सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूने मानपाडा यांकडनं. लॉ फुलटा चेंडू हलक्या त्याने केलाय, चेंडू जातोय लिमिट विकेटला, खेळाडू चेंडू समोर आलाय. मात्र एकच धाव मिळेल सिंगल आणि या सिंगलने धावसंख्या 27. दुसऱ्या पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल गोळवणीपेक्षा आज दे. यावेळी आसमानी टोला वाघांची धाड फोडला पहाड, छत्रपतींचा छावा मिळाले 6 धावा. गणपती देवांना तुझ मला हवा
नक्कीच जर विचार केला तर या षटकाच्या अंतिम चेंडूवर षटकार लगावला रितेश भोईरे आणि दुसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवर देखील षटकार पाळला होता. मात्र शेवटची षटक घेऊन येतोय नितेश मात्रे. नक्कीच या शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा तुम्ही कुटणार तेवढं समीकरण मात्र विपक्ष संघाला मोठं करून ठेवणार आहात. मात्र यावेळी किती धावा एकवटल्या जातील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल या सागर संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला अंतिम षटक घेऊन येतोय भालगावचा नितेश मात्रे. लाहीन चुकीची खराब गोलंदाजी उजवी अष्टी सोडून जाणारा हा चेंडू व्हाईट बोनस ने धावसंख्या पुढे सरकते 34 धावा धावपळकावर. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो भीम काळन नक्की सातत्याने एक चांगले खेळपट्टी करण्यामध्ये नाव या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच चेंडू उजवी अष्टीच्या खूपच बाहेर होता मात्र या फलंदाजाने दिशा देण्याचा प्रयत्न केला. मात्र नक्कीच फॉलो थ्रू मध्ये तितकं चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं नितेश भोईरनी. डॉट बॉल मात्र नक्कीच ज्याप्रमाणे ट्रॉफिक मध्ये गाडी फसावी तसं धावपळक मात्र इथे थांबलाय. धावा येत आहेत 34 धावा. शेवटचं अंतिम षटक कदा पुढचा चेंडू योकडेंचा चेंडू कोण काढला चेंडू हवेमध्ये कवळला आणि फलंदाज इथे बाद होतोय. नवीन फलंदाज युवराज पाटील. नक्कीच युवराजला एक नावाला साजेशी फलंदाजी करेल करावी लागेल. युवराज म्हटलं की एक कणखर नेतृत्व आहे. फुलटा चेडू चुकीला माफी नाही बिग 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 षटकार. रितेश भोईर बॅक टू बॅक दोन षटकार मारतोय कारण चौथ्या षटकातल्या अंतिम चेंडूवर ज्यावेळी स्ट्राईकला होता रितेश एक मोठा फटका दाखवला षटकार आणि यावेळी पुन्हा एकदा स्ट्राईकला आल्यानंतर जबरदस्त फटका नितेश मात्रेच्या गोलंदाजीवर आणि या षटकाराने धावसंख्या 40-40. नक्कीच या षटकाराने कुठेतरी या फलंदाजाचा आत्मविश्वास वाढला असेल आणि नक्कीच त्या आत्मविश्वासाने सामोरा जाईल या गोलंदाज नितेश मात्रेला. अंतिम षटक अंतिम षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोर फलंदाज असेल रितेश भोईर. ओ नक्कीच चेंडू यष्ट्यांच्या वरून निघून गेला. फलंदाजाला वाटलं होतं हा चेंडू कुठेतरी डाव्या यष्टीला सोडून जाईल मात्र टप्पा पडल्यानंतर थोडा आत आला आणि यष्ट्यांच्या वरून निघून गेला. डॉट बॉल. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी कमबॅक चांगले केले या गोलंदाजाने या नितेश मात्रेने. मात्र सागर संघाच्या इनिंगचे अद्यापर्यंत काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा फिटकावून दिलाय लॉंग ऑन आणि मिड विकेटला काऊ कॉर्नरला चेंडू फील केलाय. तोपर्यंत दुसऱ्याकडेचा प्रयत्न सफल होतोय रनिंग बिटवीन द विकेट. इथे दोन धावा पूर्ण केल्यात आणि दोन धाव्याने 42 धावा धावपळकावर. अंतिम शेवटचा चेंडू असेल सागाव संघाच्या इनिंगचा. मध्ये शेवटच्या चेंडूवर किती धावा एकवटल्या जातात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. स्ट्राईकला चा अंतिम चेंडू सागाव संघाच्या इनिंगचा. यावेळी मोठा फटका बिग बिग हाय अँड माइटी षटकार. Oh,
चला आज सगळे सगळ्याकडे गोरे सगळे सगळ्याकडे ऍडमिशन द्यायचं आपला शेवटचा कॉल असेल. पहिलं सत्र इथे समाप्त झालं त्यामुळे आपण लगेच दालेपिकेशन द्यायचं. गोरेली सगळ्यांनी आज सगळं जास्त उशीर करू नका आणि आपला फायनलाइज केलं जाईल. भोईर सामान विरोधी अर्थ मानपाडे आमचे त्यांना विरोधी की आपण आमच्या व्यासपीठ सानंबल यायचे पंडित भोईर त्यानंतर मिथुन पात्रे साहेब मानपाडा यांना विरोधी आपण आमच्या व्यासपीठ सानंबल यायचे. नक्कीच शेवटच्या टप्प्यामध्ये जबरदस्त केले दाखवले यावेळी रितेश भोईरने. जर विचार केला रितेश भोईरचा नितीन काळेंतर दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार, चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार आणि पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार लागला. जबरदस्त शेवट मात्र गोड केलाय. सुरुवात खराब झाली होती सागव संघाची मात्र शेवट कुठेतरी गोड करून गेलाय. हा षटकार पाच षटकांचा खेळ समाप्त झालाय. 48 धावा धावपळकावर नोंदवल्यात मात्र यावेळी प्रत्युत्तर देत असताना हा बालसंघ कशा प्रकारे फलंदाजी करेल. नक्कीच कुठेतरी रितेशच्या फलंदाजी ला सामोशी साजेशी फलंदाजी करेल का, ईट का जबाब पत्थर से दिला जाईल का, मात्र या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण जाऊया आजदे गावचा एक गोड आवाज नितीन कालन. अशोक पाटील खूप मोठी स्पर्धा बघितली क्रिकेट संघ बारपाडा आयोजित स्पर्धा जर स्पर्धा आपण विचार केला 75,000 स्पर्धा मात्र लाईव्ह ही स्पर्धा 198 देशात आपण मुक्ती पोहोचवली जाते. DCW आणि SF डिजिटलच्या माध्यमातून आशिष गायकवाड कल्पेश असेल त्यांचे सर्व सहकारी त्याच्याला गुरुली सगळे सगळे कधी आज सगळे सगळे आहेत. आशिष गायकवाड कल्पेश जोशी संदेश माळी आणि विकी पाडील त्यानंतर दिडजे मास्टर आपण बघतो सोलापड्याचे विजय ठाकूर विजय सार्थक विजय ठाकूर त्याचे सहकारी त्यानंतर पंचावन बघतो सुनील भोईर भीम काळन सलामी जोडी आपण बघतोय सोमनाथ सोमनाथ राणे आणि तुषार मडवी ही सलामीची जोडी आपण बघतोय बालसंघाची. राम म्हात्रे गौरीपाडा यांच्या शुभेच्छा आणि गेली जाईल. राम म्हात्रे गौरीपाडा यांच्या शुभेच्छा आणि गेली जाते. आमच्या व्यासपीठ सामना असेल आजचे विपक्ष गोलीली अजय गोलेली एकच गाव मागच्या वर्षी आपण गेलो तर अजय गोलेली असं ओळखवायचं. गोलेली संघ टॉस दिले पहिला चेंडूवर काय दिला चेंडू सी व्यापार सोमनाथ राणेच्या बॅट मध्ये येणारा पहिला दणदणीत चौकार. अशोक पाटील जशात तसे उत्तर दिले पहिल्या चेंडूवर फलंदाज डावखुणाचा फलंदाज सोमनाथ राणे चौकार आपलं खात उघडलंय असे सांगितलं होतं. बालसंघ एक चांगला संघ सध्या बदलापूर उभा करत भरपूर साऱ्या स्पर्धा जिंकल्या संघाने त्याचा आपल्या ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर सध्या ठाणे जिल्ह्यात सुद्धा चांगली कामगिरी दाखवली या संघाने. तर गोलंदाज संघ टॉस वीर आहे यानंतर सामना असेल तर किसा भीमगाव सामना थोडासा फास्ट खेळायचा आहे.
पंचवीस मिनिटाचा अवधी असेल, पंचवीस मिनिटात आपल्याला पाच षटक टाकायचे आहेत. सहावा संघ गोलंदाज मिलिंद, मात्र मोठा फटका, मात्र चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक जोल खाली, क्षेत्ररक्षक कोणी चूक करत नाहीये आणि पहिला झटका बसतोय भाग संघाला सोमनाथ राणेच्या स्वरूपात. नील म्हात्रे येथे नगरामध्ये तीस टक्क्यामध्ये मात्र सोमनाथ राणेकडून अपेक्षा सोबत एक चौकाश दाखवत आहे. मात्र सोमनाथ दुसऱ्या चेंडूवरती बाद होत आहेत आणि पहिला झटका बसतो भाल्या सकाळी 49 धावांचा पाठलाग करत सरा. फिरकज अशोक ठाकूर यांचा आगमन होतो आमच्या बास्पीटवरती. पहिला झटका बसतोय भाल संघाला मिलून सदा कुठं पहिला चेंडू जा भिरकाव दिलाय बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावर आपण बघतो चेंडू पॉइंट मिजर बंद फरार चार धावांसाठी गुड शॉट. डीजे भाषेवर सोमनाथ चौकारी खातो उघडले तिथे तुषार मडवी सुद्धा सौकर्मी खातं करतोय आणि अजून एक मोठा फटका लगा. जी चूक सोमनाथ राणेने केली होती तीच चूक तुषार मडवी करतोय आणि अजून एक फटका बसतोय भाल संघाला. पहिल्या चेंडूतील चौकार, दुसऱ्या चेंडूतील विकेट, तिसऱ्या चेंडूतील चौकार आणि चौथ्या चेंडूतील विकेट. डीजे बघा पहिल्या चेंडूतील चौकार, दुसऱ्या चेंडूतील विकेट, तिसऱ्या चेंडूतील चौकार, चौथ्या चेंडूतील विकेट. नवीन फलंदाज गणेश म्हात्रे आणि नील म्हात्रे ची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सलामीचे दोन्ही फलंदाज चार चार धावसंख्या बाद झाले 49 धावांचं टार्गेट. नगद रिझल्ट मध्ये आपण बघतोय सूरज भोर कधी चूक करत नाही, चांगलं झेल टिपले सूरज ने. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच, क्रिकेटचं समीकरण. सूरज भोईरच आपण बघितलं तर नक्कीच आपल्याला रायगड मधला खूप मोठा संघ सावळेश्वर सहावा संघाचा किरण भोवरच्या आठवणी आणि स्वतः जेव्हा भिरकावत दिले क्षेत्ररक्षक येत आहेत किरण. सूरज भोईर एक धाव पॉवर पिचचे षटक आहे. दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर, एक लॉगॉज रिझन मध्ये सूरज भोईर आहेत आणि मिडल विकेट क्षेत्रामध्ये रोहित आहेत. तर एक धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 9 धावा. मिलिंद ट्रायपन ओर्थ विकेट मात्र फक्त चेंडूला दिशा दिली आहे, सन्मान दिलाय, चांगला चेंडू होता मात्र फेकी खराब होते. एक धाव मध्ये एक नवा संघ वाढते. नील गणेश मात्र एका धावेने खातं उघडतो, दिनेश मात्र एका धावेने खातं उघडलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला, दहा धावा होत्या, दहा धावा 49 धावांचं टार्गेट आहे. 39 धावांची अजूनही गरज आहे, 24 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे अजूनही भाल संघाला. चार षटकावर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये पीवनच्या दहा धावांना जरी खर्च केला असेल मिलिंद म्हात्रे दोन फलंदाज सुद्धा बाद केलेत. खर्च केले मिलिंद म्हात्रेने, मात्र मिलिंद दोन फलंदाज सुद्धा बाद केलेत. सोमनाथ राणे सारख्या फलंदाज बाद केले, त्यानंतर तुषार मडवीला बाद केले. त्या तुषारने चौकाराने खातं उघडलं, त्या सोमनाथने चौकाराने खातं उघडलं, त्या दोन फलंदाज मात्र बाद केले. यश संपादन केलंय मिलिंद म्हात्रेने.
गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज समोर मनपाडा इन खड्डा संदीप पाटील सिंगल इकडे धावसंख्या वाढते धावसंख्या अकरा उमेश मात्रेने भूमिकेने सन्मान दिला ज्यामुळे गणेशने पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्च केला त्यामुळे दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा एकच धाव घेतली आहे स्ट्राइक रोटेट केले फलंदाज नील मात्रेकडे त्या अकरा धावा खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार चार धावांसाठी खराब क्षेत्र साधा समय चार ने धावसंख्या वाढती धावसंख्या दिली पंधरा धावा त्यामुळे पहिल्या सामन्यात निसटता विजय संपादन केला गौरी पाडा संघाने एका धावेने सामना जिंकला रकीचा पंचा नेहमी अंतिम असेल दोन काम सिंगल चौका मोठा फटका मिड विकेट च्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतोय सहा धावांसाठी गुड शॉट खराब क्षेत्र सागर संघाच चुका चुका दाखवत सागर संघ आणि चेंडू सीमा पार चार धावांसाठी छान धावसंख्या वाढते धावसंख्या 25-24 धावांची अजून गरज आहे भारत संघाला अजून एक फटका चांगला फटका पॉइंट रिझन मधला पावरफुलचा योग्य वापर चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार चार धावांसाठी गुड शॉट दोन षटकाचा खेळ संपतो धाबलकर धावत त्या भाग संघाच्या 29 धाबा समीकरण 18 चेंडू आणि 20 धाबांची गरज आहे भाग संघाला प्रथम अकोली फलंदाज नील म्हात्रेने तीन चौका आणि षटकांच्या सावधीने प्रथम फेरी दाखवले नील म्हात्रेने आतापर्यंत धनुष आपण दुसरा फलंदाज त्याच्या सोबत गणेश म्हात्रे हरीश स्वीप केला होता युद्धचा वापर चेंडू ठाबल होते बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्रिसल मध्ये क्षेत्ररक्षक आले चेंडू उचलतील फेकी करतील तोपर्यंत तीन धाबा इथे पूर्ण करतायत तीन धाबा इथे वेगाने पूर्ण केल्यात आणि धावसंख्या झाली होती 32 धाबा
17 धावांची गरज आहे भाग संघाला येणाऱ्या 17 चेंडू मध्ये सततरी चांगली कामगिरी दाखवली भाग संघाने स्वर्गीय शिवाजी स्पर्धा आणि त्याचप्रमाणे सुद्धा अप्रतिम कामगिरी दाखवली या संघाने तर संघ प्रमुख भाग संघाने बदलापूर एक स्पर्धा आली त्या स्पर्धे सुद्धा चॅम्पियनशिप पटकावली होती 17 चेंडू आणि 17 धावांची गरज भाग संघाला गती परिवर्तन बॉल चेंडूची समाप्ती होते स्ट्रक्चर बनवतो युवराज पाटील 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावांची गरज आहे भाग संघाला 49 धावांचा टार्गेट आहे धावक धावत त्या 32 17 धावांची अजून गरज आहे येणाऱ्या 16 चेंडू मध्ये मात्र कार्पेटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक आले मिडविकेट क्षेत्रामधन दोन धावा निघत दोन धाव संघ वाढते धाव संघ भाग संघाची दोन गडी बाद 34 धावा चेंडू शिल्लक 15 आणि धावांची गरज आहे 15 चल गोली संघ आणि माझे संघांच्या कमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचे आपण गोली संघ टॉसवीर आहे दोन्ही संघाला सुटणं असेल जेव्हा आपण मैदान उतराल तर आमच्या कॉमेडी बॉक्सच्या समोर आपण उतरायचं आहे एक सिग्नल एक धाव इकडे धाव सध्या वाढते धाव सगळे ते 35 धावा 30 षटक मार्गस्थ असा गोलंदाज हरीश म्हात्रेचा वापर केलाय गरज करण्याचा प्रयत्न डॉट चेंडू चेंडू शिल्लक 13 आणि 14 धावांची गरज चेंडू आणि 14 धावांची गरज गोलंदाज हरीश चेंडू तीन षटकांचा खेळ समजून धाबलकर धाबा त्या 35 धाबा येणारे 12 चेंडू आणि 14 धाबाची गरज आहे भाग संघाला डीजे गरज गोलंदाज रितेश गुरचा वापर केला तो 12 चेंडू आणि 14 धावांची गरज 35 धावांमध्ये 12 चेंडू आणि 14 धावांची गरज प्रति षटकामध्ये भाग संघाला 7 सरासरीने धावा कुठायचे आहेत विकेटचा विचार केला तर भाग संघाला 13 धावा सुद्धा चालू शकतात पतंजली चांगला फटका डीप एक्स्ट्रा मधला क्षेत्रक्षक येत आहेत चेंडू उचलतात फिरी जातात परत दोन धावा दोन धाव संख्या भारतीय धावसंख्या होती 37 धावा 11 चेंडू आणि 12 धावांची गरज भारत संघाला 11 चेंडू 12 धावांची गरज विकेटचा विचार केला भारत संघाचा तर 11 धावा सुद्धा चालू शकतात मैदानामध्ये पहिला सामना आपण बघितला एका धावेने सामना जिंकला जवानमान गौरी पाडावा संघाने क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व आहे प्रतिम फटका अपेक्षा तेव्हा गृहित पॉईंट रिझन मध्ये सिंगल एकने धाव संख्या भारतीय धावसंख्या होती 38 11 धावांची अजून गरज आहे 10 चेंडू शिल्लक आहेत 11 धावांची गरज आहे 10 चेंडू आणि 11 धावांची गरज
चेंडूवर अकरा धावांची गरज. गोलंदाज रितेश भोईर मनपाडा इनकडना फाईन लेग रिझन मधन चेंडू सीमा पार. चार धावांसाठी गुड शॉट. सामना खुल्ला केलाय भार संघाने. बहुसंख्या भारतीय बहुसंख्या 42. सात धावांची अजून गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. चला गोडेली संघ आणि आजचे संघ आपण आमच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचे. चौधरी वेळ वाय झाला नाहीये. लगेचा ओमकार भोईर सुनाले स्वागत. ओमकार भोईर यांचं आमच्या व्यासपीठ आपलं सर्व स्वागत आहे. ओमकार भोईर आजरे तर सात धावांची अजून गरज आहे. धापडकर झाल्या त्या 42-49 धावांचं टार्गेट आहे. सात धावांची अजून गरज आहे. शॉट खेळायचा प्रयत्न. दोन धावा पुरले आहेत. चुका दाखवतो सागर संघ. दोन धाव संघ भारतीय धावसंख्या 44-46. पाच धावांची अजून गरज आहे. भारत संघाला येणारे 8 चेंडू. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. चुका दाखवतोय मैदानामध्ये सागर संघ. रात्री थार आपण बघितलं ठाणे वर्सेस रायगड. साफ फलंदाजा ठाणे संघाच्या बाद झाल्यानंतर मयूर दातिलकरने जी फलंदाजी केली आणि ठाणे संघाला विजय संपादन करून दिला. दोन चौका आणि एक षटकार. एक धावामध्ये एक मेघा सध्या भारतीय धावसंख्या 45. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 4 धावांची अजून गरज आहे. चेंडू शिल्लक 7. सात चेंडू आणि 4 धावांची गरज. ज्या प्रकारे थांबण्याच्या प्रेक्षकाने स्पर्धा एन्जॉय केली तो सामना एन्जॉय केला पूर्णपणे. प्रेक्षक एक धाव टिकली. धावसंख्या भारतीय धावसंख्या 46. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे भारत संघाला. दोन धावा सुद्धा चालू शकतात मैदानामध्ये. भाषा 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. गोलंदाज हरेश कशा प्रकारे गोलंदाज करतो. 6 चेंडू 3 धावांची गरज. दोन धावा सुद्धा चालू शकतात अजूनही. सामना बसेस गोलवली. जिंकलाय ते म्हणजे पाल संघाने.